कॉफीने होत असते, कारण त्याची चवच निराळी आहे. एक कप कॉफीने आपल्याला इतकं ताजेतवानं आणि उत्साही वाटू शकते. तर आपण कधी असा विचार केला आहे का, जर हीच कॉफी आपल्या स्किन केअर रुटीनमध्ये ॲड केली तर किती आश्चर्यकारक त्याचे रिझल्ट्स असतील किंवा त्याचं कार्य असेल. कॉफीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी असते, जी आपल्या खराब झालेल्या त्वचेला हील करण्याचं, दुरुस्त करण्याचं काम करत असते. यामध्ये स्किन टॅन असेल, सन टॅन झालेलं असतं आपल्या स्किनवरती, साइन्स ऑफ एजिंग असेल, वृद्धत्वाकडे जाण्याची जी लक्षणं त्वचेवर दिसू लागतात, अशा अनेक समस्यावर त्या समस्यावर मात करण्यासाठी कॉफी ही महत्त्वाची भूमिका बजावत असते. विशेषतः उन्हाळ्यामध्ये सन टॅन, रॅशेस अशा समस्या जाणवत असतात आणि येत देखील असतात. अशातच आपल्या स्किन केअर रुटीनचं जे शेड्यूल आहे किंवा आपलं जे स्किन केअर रुटीन सेट करणं जरासं डिफिकल्ट जातं, पण काळजी नसावी. माझ्याकडे सन टॅन रिमूव्ह करण्याचा अगदी इझिएस्ट वे आहे, सोपा उपाय आहे, जे की घरच्या घरी तुम्ही होम रेमेडी म्हणून देखील वापरू शकता किंवा करू शकता. बऱ्याच जणांना थंबनेलवरून समजलंच असेल की मी कॉफीच्या रिलेटेड सन टॅन रिमूव्ह कसं करायचं कॉफी वापरून, तर ते आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण स्टेप बाय स्टेप प्रोसेस बघूयात की हा जो टॅन आहे तो काढण्यासाठी काय पद्धत आहे किंवा काय कोणत्या कोणत्या स्टेप्स आपण फॉलो करू शकतो. तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा फक्त 3 इन्ग्रेडियंट्स लागतात, जे की इझिली आपल्या घरी सगळ्यांच्या घरी अवेलेबल असतात. तर सगळ्यात पहिला म्हणजे ती म्हणजे कॉफी, त्याच्यानंतर आहे मध आणि लिंबाचा रस. तर ह्या 3 इन्ग्रेडियंट्ससोबत तुम्हाला फक्त 10 मिनटं तुमची लागणार आहेत. ही प्रोसेस अजिबात वेळ खाऊ नाही आहे. तुम्ही एकदम 10 मिनटात तुमच्या चेहऱ्यावरचं म्हणा किंवा हाताला जो काळपटपणा आलेला असतो, पायाला जो काळपटपणा आलेला असतो, काही काही वेळेला काय होतं की ब्लाऊज किंवा मेन्स किंवा वुमेन दोन्ही कन्सिडर करून मी सांगत आहे, एवढे आपण कपडे वापरतो किंवा एवढे कपडे, तर त्यावेळेला असे पॅचेस, वेगळे पॅचेस दिसू लागतात बघा. विशेषतः महिलांमध्ये एवढे असे ब्लाऊज घालतात, तर इथं वेगळा कलर आणि इथं वेगळा कलर, तर हे हा कलर जो आहे तो जस्ट बिकॉज ऑफ टॅनिंगमुळे येत असतो. तर अशा वेळेला सगळ्यात इझिएस्ट वे, अगदी 10 मिनटात होणारा हा सन टॅन रिमूव्हलचा ही जी रेमेडी आहे ती आपण बघणार आहोत. तर पुढच्या स्टेपला जाण्या अगोदर सगळ्यात महत्त्वाची जी स्टेप आहे ती म्हणजे क्लीनिंग किंवा क्लिन्झिंग आहे. जर तुमच्याकडे क्लिन्झिंग क्रीम असेल, क्लिन्झिंग लोशन किंवा काही जे पण क्लिन्झिंग मिल्क असेल, त्याच्याने तुम्ही चेहऱ्याची स्किन म्हणा किंवा जे तुम्ही कुठं अप्लाय करणार आहे तिथली स्किन आधी क्लीन करून घ्यायचं, सो दॅट तिथं असणारे डर्ट, पोल्युटंट, जे पण काही पोर्समध्ये जमा झालेले असतात ते पोर्स क्लॉग करत असतात, तर त्याच्यामुळंच आपल्याला पिंपल वगैरे देखील येऊ शकतात. तर अशा वेळेस पहिल्यांदा क्लिन्झिंग ही सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे. तर तुमच्याकडे जे पण काही अवेलेबल आहे त्याच्याने तुम्ही चेहरा स्वच्छ क्लीन केला पाहिजे, किंवा पाण्याने जरी वॉश केला तरी वेल अँड गुड. जर मेकअप असेल तर तुम्ही व्यवस्थित तो क्लीन करून मगच ही पुढं प्रोसेस करायची आहे. तर सगळ्यात पहिली ही जी स्टेप आहे ती आहे क्लिन्झिंग. तर त्याच्यानंतर क्लिन्झिंग, एकदा का तुम्ही क्लिन्झिंग केलं की तुम्ही दुसऱ्या प्रोसेसकडे जायला मोकळे झालात. दुसरी स्टेप आहे ती म्हणजे आपला हा जो स्क्रब पॅक आहे. तर मी स्क्रब पॅक का म्हणतेय, कारण स्क्रबचं देखील हे काम करणार आहे आणि पॅकचं देखील हे काम करणार आहे. तर त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये कसं कसं किती किती क्वांटिटी ॲड करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा एक कप, एक टेबलस्पून तुम्ही कॉफी घ्यायची आहे. अगेन हा रेशो डिपेंड असणार आहे तो म्हणजे जर तुम्ही इथं फेसला अप्लाय करणार आहे किंवा पूर्ण बॉडीला, हाताला, पायाला अप्लाय करणार आहे, त्याच्यानुसार किती एरिया तुम्ही स्किनच्या एरियावर अप्लाय करणार आहे त्याच्यानुसार तुम्ही रेशो आणि क्वांटिटी घ्यायची आहे. तर एक टेबलस्पून कॉफी
एक टेबलस्पून हनी म्हणजेच मध आणि एक टेबलस्पून लिंबाचा जो रस आहे तो त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे. हे मिश्रण एकत्रित व्यवस्थित मिक्स करायचं आहे, त्याच्यामध्ये गुठळ्या नाही होऊ द्यायच्या. आणि एकदा का हे मिश्रण व्यवस्थित एकजीव झालं की मग तुम्ही अप्लाय करायचं आहे. तर अप्लाय करताना देखील खूप जास्त असं स्क्रब करायचं नाही आहे स्किनला, कारण ऑलरेडी आपण क्लीन केलेलं आहे जे पण काही पोर्स वगैरे आहेत. कारण काही काही जणांची खूप जास्त सेन्सिटिव्ह स्किन असू शकते, त्यावेळेस कॉफीचे जे मोठे मोठे पार्टिकल्स आहेत ते इथं इरिटेट करू शकतात स्किनला, किंवा इचिंग वगैरे होऊ शकतं. त्यामुळे खूप असं जेंटल हाताने तुम्ही असं स्क्रबिंग करायचं आहे. आणि जर चेहऱ्याला करणार असाल तर असं अपवर्ड डिरेक्शनमध्ये अँटी क्लॉक वाईज असं करायचं आहे. कधीच चेहऱ्याचं जेव्हा तुम्ही स्क्रबिंग मसाज वगैरे करता तेव्हा असं खालच्या डिरेक्शनमध्ये असं अजिबातच करायचं नाही आहे, असं वरच्या डायरेक्शनमध्ये करायचं आहे. म्हणजे स्क्रबिंग वगैरे केल्यामुळं काय होईल की तुमचं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होईल. आणि कॉफी जे आहे तुम्ही बाजारात जी मिळते ती देखील घेऊ शकता, किंवा जे कॉफीचे बीन्स असतात ते घेऊन मिक्सरमध्ये ग्राइंड करून त्याची पावडर केली तरी उत्तमच आहे. तुमच्याकडं कसं काही इन्ग्रेडियंट सामान अवेलेबल आहे तुम्ही त्याच्यानुसार त्याच्या अकॉर्डिंग करू शकता. तर कॉफीचा महत्त्वाचा गुणधर्म तो म्हणजे त्याच्यामध्ये असलेल्या एक्सपोलिएटरची जी प्रॉपर्टी आहे ती. एक्सपोलिएट केल्यामुळं काय होतं की तुमची जी डेड स्किन आहे, जी काळवंडलेली त्वचा आहे, ते रिमूव्ह करण्याचं काम करतं. आणि ते एक नॅचरली हायड्रेशन स्किनला प्रोव्हाइड करत असतं, म्हणजे नैसर्गिकरित्या हायड्रेशन तुमच्या स्किनचं वाढवत असतं. त्याच्यानंतर आपण सेकंड जो इन्ग्रेडियंट घातलेला आहे तो म्हणजे हनी मध. तर हे नॅचरली ह्युमॅक्टंट आहे, जे तुमची त्वचा सॉफ्ट अँड सफल मऊ मुलायम करण्यासाठी मदत करत असतं. आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्या स्किनमध्ये हायड्रेशनचं प्रमाण देखील हे वाढवत असतं आणि तुमची स्किन ही हायड्रेट ठेवत असतं. त्याच्यानंतर आपण तिसरा जो इन्ग्रेडियंट वापरलेला आहे तो म्हणजे लिंबाचा रस. तर लिंबू हे नॅचरलीच रिच ऑफ व्हिटॅमिन सी सोर्स. तर व्हिटॅमिन सी हे भरपूर प्रमाणात लिंबामध्ये असतं आणि त्यामुळं ते त्वचा उजळ देखील महत्त्वाचं काम हे लिंबू करत असतं. तर हे जे आपण पॅक जो बनवलेला आहे तो पहिला सुरुवातीला एक 4 ते 5 मिनटं तुम्ही असं व्यवस्थित मसाज करायचं आहे तुमच्या स्किनला, किंवा स्क्रब करायचं आहे. खूप जेंटल, अगेन आय एम सेईंग खूप जेंटली करायचं आहे, कारण प्रत्येकांची स्किन ही सारखी नसते. काही जणांची ऑइली असते, काही जणांची ड्राय असते. तर इस्पेशली ज्यांच्या स्किनवर पिंपल्सचं प्रमाण आहे त्यांनी स्क्रबिंगची स्टेप अवॉइड करायची, कारण स्क्रबिंग केल्यामुळं काय होतं पिंपल अजून जास्त वाढतात. त्यामुळं काही जण म्हणू शकतात की हे केल्यामुळं आमच्या स्किनवर अजून जास्त पिंपल आले. त्यामुळं ही गोष्ट क्लिअर करते की पिंपल ज्यांच्या स्किनवर खूप जास्त पिंपल आहेत त्यांनी स्क्रबिंगची प्रोसेस शक्यतो अवॉइड करायची. आणि हा जो तुम्ही काही पॅक लावलेला आहे किंवा स्क्रब पॅक लावलेला आहे तो साधारण 10-15 मिनटं तुम्ही असाच ठेवू द्यायचा. आणि हा जो पॅक आहे तो जास्त ड्राय नाही होत, कारण ह्याच्यामध्ये आपण हनी मिक्स केलेला आहे, मध मिक्स केलेला आहे. त्यामुळं खूप जास्त असं ड्राय नाही होत, असं ॲज इट इजच राहतं तुमच्या स्किनवर. 10-15 मिनटांनी स्वच्छ पाण्याने तुम्ही चेहरा किंवा जे पण काही कुठं अप्लाय स्किनवर केलेलं आहे ते व्यवस्थित धुवायचं आहे. कारण कॉफी म्हटलं की आणि हनी आणि कॉफी म्हटलं की ते स्टिक होतंच, त्यामुळं लवकर निघत नाही. तर एकदा पाण्याचा हापका मारायचा, त्यामुळं ते थोडंसं लूज होतं आणि मग नंतर स्वच्छ असं घासून धुवायचं आहे. घासून इन द सेन्स खूप जास्त असं रब स्किन करायची नाही आहे. फॉर बेस्ट रिझल्ट्स तुम्ही आठवड्यातून 2 किंवा 3 ही प्रोसेस करू शकता. हा जो काही कॉफी स्क्रब मास्क आहे त्याच्यामुळं तुम्हाला बेस्ट रिझल्ट तेव्हा दिसतील. पहिल्या ह्याच्यामध्ये खूप जास्त असं एक्स्ट्रीम नाही दिसणार, रिझल्ट्स दिसतील पण हळूहळू तुमचा जो टॅन आहे तो निघून जाईल. अगेन डिपेंड ऑन किती तुमचे स्किन टॅन झाली आहे. तर खूप जर थोडा टॅन झाला असेल तर पहिल्या ह्याच्यामध्येच ते निघून जाईल. जर तुम्हाला
एक्स्ट्रीम असा रिझल्ट हवा असेल तर तुम्ही आठवड्यातून दोनदा तीनदा ही हा जो काही होम रेमेडी आहे, ही जी काही होम रेमेडी आहे ती तुम्ही लावू शकता. काही जण असं म्हणतील की आता तर पावसाळा चालू झाला आहे आणि आपोआप स्किन छान होते आणि टॅन देखील जातो, तर असं काही नसतं. तुम्ही किती व्यवस्थित तुमच्या जी बॉडी आहे किंवा जे पण काही ऑर्गन पार्ट्स असतील त्याची काळजी घेता त्यावर ते डिपेंड असतं. तर आता पावसाळा चालू झाला आहे त्यामुळं हा एकदम असा सीझन चेंज होतो, त्यामुळं टॅन देखील खूप उन्हामुळं स्किन झालेली असते. तर जून महिना आला आहे आणि पावसाळा सुरू झाला आहे आणि आत्ताच वटपौर्णिमा देखील झाली. आता इथून पुढं भारतीय सण किंवा महाराष्ट्रीयन जे पण काही सण फेस्टिवल ते चालू होतात, त्याच्यासाठी तुम्हाला जर रेडी व्हायचं असेल किंवा ही जे होम रेमेडी आहे तुम्ही कधी पण अप्लाय करू शकता किंवा वापरू शकता, डिपेंड ऑन यू. तर आई होप आजचा हा व्लॉग, आजचं हे प्रेझेंटेशन, आजचं हे स्किन केअर रुटीन म्हणा किंवा जे पण काही म्हणाल ते तुम्हाला आवडलं असेल, तुमच्या उपयोगाचं वाटलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन कीप वॉचिंग, टेक केअर, बाय बाय.